साक्री तालुक्यातील भांडणे, कोविड सेंटरचा अजब कारभार चव्हाट्यावर। दिनांक 8/8/2020 रोजी धाडणे गावचे रहिवासी श्री भूपेश अहिरराव यांचं स्वॅब कोविड सेंटरने तपासणीसाठी नेला असता दुसऱ्या दिवशी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं सांगण्यात आलं। परंतु कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांना जाणवत नव्हता, म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी परत नाशिक येथे प्रायव्हेट दवाखान्यात त्यांनी कोविडची चाचणी करून घेतली। दुसऱ्या दिवशी त्यांची टेस्ट निगेटिव्ह असल्याचं सांगण्यात आलं। परंतु ही आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन दिवसांमध्ये दोन प्रकारे वेगवेगळे रिपोर्ट कसे येऊ शकतात, नेमकी शासकीय यंत्रणा किती बेजबाबदारपणे काम करते हे यातून दिसून येत आहे। या प्रकरणात जर पारदर्शकता आली नाही तर साक्री तालुका प्रहार संघटना मोठं आंदोलन छेडेल असं तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष जयेश बावा यांनी सांगितलंय। प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव सह एव्हीबी माझा धुळे। मी संजय पाटील, प्रहार क्रांती आंदोलन साक्री तालुका उपाध्यक्ष। आज आम्ही तहसीलदार साहेबांकडे आमच्या कामानिमित्त गेलो असता तिथं किशोर अहिरराव हे त्यांचं निवेदन द्यायला आले होते। तिथं असं जाणवलं की माझ्या गावची व्यक्ती राहून सुद्धा मी दखल घेऊ शकत नाही साहेब, की ह्या व्यक्तीचं एका दिवसात पॉझिटिव्ह आणि एका दिवसातच निगेटिव्ह हे कसं होऊ शकतं। साक्री कोविड सेंटर हे पॉझिटिव्ह देतं, धुळे हे नाशिकहून आलेला निगेटिव्ह देतो, हा काय प्रकार आहे। भांडणे कोविड सेंटर आणि साक्री तालुका शासकीय अधिकाऱ्यांचे काही साटेलोट आहे का? जर याच्यात काही तसं दिसलं तर प्रहार क्रांती आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। वयांना दाखवून दुखी प्रहार काय आहे, हात दणका दाखवल्याशिवाय प्रहार गप्प बसणार नाही।